मोबाइल थोड़ा मांगे हो, फेसबुक यार मांगे यार, थोड़े 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 मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी एकदम हाथ करना, हाथ करना किसी हरे मोदी मुळात आपण बघतोय बहुत हो गई महंगाई की मार की बार म्हणून सरकार जे सत्तेवर आलं त्या मोदी सरकारनं सर्वसामान्य माणसाचं जीणं हे त्या ठिकाणी अवघड करून ठेवलंय. सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रकार हा मोदी सरकार करतंय. आज आमच्या परंजपे साहेबांनी जे कालच्या पावत्या लावल्यात त्यामध्ये डिझेल 81 रुपये 90 पैसे आणि पेट्रोल हे 92 रुपये झालंय. बहुत हो गई महंगाई की मार म्हणणारे 2014 मोदी साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे की मोदी साहेब 2013-14 ज्यावेळेला पेट्रोल 70 रुपये होतं, डिझेल हे 54 रुपये होतं, त्यावेळेला तुम्हाला बहुत हो गई महंगाई की मार म्हणत होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किमती ह्या कमी झाल्यात. 54 रुपये प्रति बॅलर हे क्रूड ऑईल झालं आहे. वास्तविक पाहता 2014 आजची जर क्रूड ऑईलची तुलना केली तर डिझेल हे 25 रुपये लिटर आणि पेट्रोल हे 30 रुपये लिटर आणि नागरिकांना मिळायला पाहिजे. पण तुम्ही आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किमती कमी झालेल्या असताना त्या ठिकाणी सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा टाकताय. करोनाने अगोदरच परेशान असलेले सर्वसामान्य नागरिक हे करोनाच्या महामारीमुळे परेशान आहेत आणि त्यात तुम्ही दिवसेंदिवस या पेट्रोल डिझेल दरवाढ करून त्या ठिकाणी त्यांचं कंबरडं मोडताय. या सरकारला जाग येत नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आदरणीय जितेंद्र आव्हाडसाहेब, आनंद परांजपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथनं सायकल रॅली ही भाजपा कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि भविष्यात जर भारतीय जनता पार्टीनं पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ कमी नाही केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस केंद्रीय कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देखील 11 वेळा आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आजचा पेट्रोलचा भाव हा 91 रुपये 14 पैसे आणि डिझेलचा भाव 81 रुपये 40 पैसे हा ठाण्यामध्ये आहे. आज माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूबजी शेख आणि ठाण्यातील आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाण्यातून भाजप कार्यालय इथे माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन द्यायला जात आहोत की आपण माननीय पंतप्रधानांना समजावावं की लॉकडाऊनमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती सामान्य जनतेची झालेली आहे. एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढत आहे, माता भगिनींचं गॅस सिलेंडर देखील 700 झालेलं आहे आणि ही महागाई केंद्र शासनाने कमी केली पाहिजे. जे सरकार 2014 महागाईच्या विरोधात घोषणा देऊन सत्तेवर आलो त्यांची जबाबदारी आहे की महागाई कमी केली पाहिजे. आज आम्ही भाजपच्या कार्यालयावर सायकल मोर्चा काढत आहोत. भविष्यामध्ये जर भाव कमी झाले नाही तर जसं प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख युवक प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं, भाजपच्या एकही केंद्रीय मंत्र्याला ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही. हा ठाण्याच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.